नमस्कार, मी क्षितिज. आता आपण ऐकणार आहोत सकाळचं पॉडकास्ट. सूर्य झोपला तर काय होईल याबाबत सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्स इंडियाच्या संशोधकांनी महत्वाची रहस्य समोर आणलीत. आजच्या पॉडकास्टमधून अधिक जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनतेला दिलासा देणारे निर्णय घेण्यात आलेत, त्याचीही आपण माहिती घेणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांना मिळालेले जामीन आणि सीबीआयने पुन्हा दाखल केलेला गुन्हा याविषयी आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला उत्तर कोरियाच्या एका महत्त्वाच्या बातमीने. उत्तर कोरियाने पुन्हा एकदा बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. दक्षिण कोरियाच्या जॉईंट चीफ ऑफ स्टाफने दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनारपट्टीवरून बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले. उत्तर कोरियाने टोकियोवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर जपानने आज आपल्या नागरिकांना घर सोडण्याचं आवाहन केलंय. सरकारने पहाटे सूचना देत जपानच्या उत्तरेकडील मुख्य बेट होक्काइडो आणि ईशान्य प्रांत आओमोरी येथील रहिवाशांना घरात राहण्याचं आवाहन केलंय. क्षेपणास्त्र डागल्याच्या वृत्तानंतर जपान सरकारनेही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलंय. किम जोंग उनच्या देशाने एका आठवड्यात ही पाचवी क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्करी सरावानंतर उत्तर कोरियाने एका आठवड्यात पाच क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांनी याआधीच दोन्ही देशांना सराव न करण्याचा इशारा दिला होता. हा लष्करी सराव अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यात झाला. नौदल दलांसह हा त्रिपक्षीय पाणबुडीविरुद्ध सराव होता. दरम्यान जेव्हा जेव्हा उत्तर कोरिया क्षेपणास्त्र चाचणी घेतं तेव्हा जपान आणि दक्षिण कोरियासाठी चिंतेचा विषय बनला असतो. यातील बहुतांश क्षेपणास्त्र जपानच्या समुद्रात लक्ष्य करतात असे दिसून आले आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्स इंडियाच्या संशोधकांनी महत्वाचे रहस्य समोर आणले आहेत. आपण त्याविषयी पुढील बातमी जाणून घेणार आहोत. सूर्य हा आपल्या विश्वाचा प्राण आहे. जर हा सूर्य झोपला तर काय होईल याबाबत सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्सेस इंडियाच्या संशोधकांनी महत्वाची रहस्य समोर आणली आहेत. यासाठी त्यांनी सूर्याच्या 10,000 वर्षांपूर्वीच्या क्रियाकल्पनांचा मागोवा घेतलाय. या संशोधकांचं म्हणणं आहे की सूर्य आपल्या सौर्यचक्राच्या शिखरावर पोचलाय. गेल्या आठवड्यात त्याने 3 सौर्यज्वाला, 18 कोरोनल मास इंजेक्शन, 1 भूचुंबकीय वादळ निर्माण केली आहेत. ही परिस्थिती काही कायम नव्हती. जेव्हा पृष्ठभागावरील सूर्याचे डाग पूर्णपणे नाहीसे होतात त्यामुळे आपला सूर्य झोपलेल्या अवस्थेत दिसतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आणि कोलकाता येथील सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्सेस इंडियाच्या संशोधकांनी हे उघड केलं आहे की जेव्हा सूर्यावरील वेगवेगळ्या शास्त्रीय प्रक्रिया थांबतात तेव्हा काय होतं. ह्या प्रश्नाचे उत्तर जनरल मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीमध्ये प्रकाशित झालंय. त्यावरून असे दिसून आले आहे की सूर्य गाढ झोपेत असतानाही ताऱ्याच्या ध्रुवीय आणि अंतर्गत भागात प्रक्रिया होत असते असे संशोधकांना आढळून आले आहे. सूर्याची अंतर्गत डायनॉमी यंत्रणा जी सौरचक्र टिकवून ठेवते ती या कालावधीत काम करत आहे. भूतकाळात असे प्रसंग घडले आहेत जेव्हा सूर्याच्या पृष्ठभागावरील घडामोडी कमी होताना सौर डाग दिसत नाहीत. या कालावधी ग्रँड मिनिमम म्हणून ओळखला जातो, ज्यामुळे सौर्य किरणोत्सर्ग आणि त्याचे पार्टिकल्स आउटपुटमध्ये लक्षणीय घट होते. यालाच सूर्य झोपला असंही म्हटलं जातं. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाच्या निर्णयांविषयी आपण महत्वाची बातमी जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील जनतेला दिलासा देणारे निर्णय घेण्यात आलेत. या बैठकीत शेती आणि जलसिंचनाबाबत मोठ्या निर्णयावर चर्चा झालीय. त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.
राज्यातील 1,70,00,000 शिधापत्रिका धारक कुटुंबांना म्हणजेच 7 कोटी लोकांना दिवाळी भेट मिळणार आहे. ह्या अंतर्गत केवळ 100 रुपयात शिधा वस्तूंचे पॅकेज देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. या पॅकेजमध्ये प्रति 1 किलोच्या परिणामात रवा, चणा डाळ, साखर तसेच 1 लिटर पामतेलचा समावेश असणार आहे. त्यामुळे अनेकांची दिवाळी गोड होणार आहे. आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपनींना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच बँकेमार्फत घर बांधणीसाठी कर्ज देण्याचा निर्णय झालाय. घर बांधणीसाठी 7,950 अर्ज आले असून त्यासाठी 2,012 कोटींची गरज आहे. इतकी मोठी रक्कम शासनाकडून एकरकमी उपलब्ध होणे शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा 1 ला गती देण्यासाठी 9,279 कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्पाचा मूळ मंजूर खर्च 8,680 कोटी इतका आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपासा सिंचन योजनेस गती देण्यासाठी योजनेच्या 336,22,00,000 इतक्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे भंडारा जिल्ह्यातील 27 तर गोंदिया जिल्ह्यातील 1 अशा 28 गावातील 5,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देण्यासाठी 11,736,91,00,000 रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यांना संजीवनी मिळणार आहे. आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदेंनीही घराणेशाही जोपासली असल्याची चर्चा रंगली आहे. अभिजित अडसूळ यांची शिंदे गटाच्या सचिवपदी नियुक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिजित अडसूळ यांना नियुक्तीचे पत्र दिले गेले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंतही उपस्थित होते. अभिजित अडसूळ हे यापूर्वी आमदार विभाग प्रमुख होते. आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्याचे शिंदे गटाचे नेते आहेत. अडसूळ हे शिवसेनेकडून तब्बल 5 वेळा खासदार राहिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या BKC दसरा मेळाव्यासाठी मोठी तयारी सुरू आहे. एकीकडे ST बस गाड्या मोठ्या प्रमाणावर बुक करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता या मेळाव्यासाठी उद्घाटनाआधीच समृद्धी महामार्ग खुला करण्याचा प्रकारही समोर आलाय. सर्वसामान्यांसाठी या महामार्गाचा उद्घाटनाला मुहूर्त मिळत नसताना नेते मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा मार्ग खुला केला गेलाय. आता शिंदे गटावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागलीय. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी यांचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसतंय. त्रिपाठींच्या नावावर एक कौतुकास्पद कामगिरीची नोंद झालीय. ते आता देशाच्या निवडणूक आयोगाचे आयकॉन म्हणून काम पाहणार आहेत. मिर्झापूरच्या कालीन भैयाचे नाव आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत राहणार असल्यानं चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय. बिहारमधील एका छोट्या गावातून आलेल्या पंकज यांचा प्रवास मोठा संघर्षमय म्हणावा लागेल. नॅशनल इलेक्शन कमिशनद्वारे त्यांना नॅशनल आयकॉन म्हणून घोषित करण्यात आलं. त्रिपाठी यांनी निवडणूक आयोगासमवेत मतदारांमध्ये जागरूकता यावी यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहे. अमेरिकेतील अटलांटा इथे मानाची समजल्या जाणाऱ्या क्रिकेट लीगमध्ये सांगलीचा अंकुर माळी चमकलाय. संघाचे कर्णधारपद सांभाळताना कळंबीचा सुपुत्र अंकुर माळी याने चौफेर खेळी गेलीय. या लीगमध्ये 10 देशांचे खेळाडू तर सुमारे 100 संघांनी सहभाग घेतला होता. यात शार्क्स या माळी यांच्या संघाने बाजी मारलीय. शिवाजी विद्यापीठात अंकुर माळी यांचे शिक्षण BE कॉम्प्युटर सायन्स झाले. ते अमेरिकेत गेले 6.5 वर्षापासून स्थायिक आहेत. आता क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवून मानाची क्रिकेट लीग जिंकण्याचीही कामगिरी त्यांनी केली आहे. हा संघ गेली 4 वर्ष उपांत्य फेरीपर्यंत पोहोचत होता.
मात्र प्रत्येक वेळी यशाने हुलकावणी दिली. या संघात महाराष्ट्रसह तमिळनाडू, केरळ, वेस्ट इंडिज, पॉंडिचेरी येथील खेळाडू सहभागी होते. आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील महत्वाची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय, पण त्यांच्या सुटकेवर संभ्रम निर्माण झालाय, कारण त्यांच्यावर अगोदरच सीबीआयकडून गुन्हा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना सीबीआयकडून दाखल गुन्ह्यातही लगेच जामीन मिळणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ह्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे. या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, मला अतिशय आनंद वाटतोय कारण अनिल देशमुख यांना जामीन मिळाला, अर्थात पूर्णपणे काय काय आहे म्हणजे ईडी मध्ये सीबीआय मध्ये याच्यावर काही माहिती नाही अजून, पण ईडी मध्ये जामीन मिळाला असे तर आणि आहे असं मला वाटतं, तर ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण ईडी मध्ये जामीन मिळत नाही. बाकी सीबीआयचे वगैरे ज्या ज्या केसेस आहेत त्या शेड्युल ऑफेन्स मध्ये त्या केसेस त्याच्यामध्ये जामीन मिळतो. ईडी मध्ये त्याच्यावर एम्बार्गो म्हणजे बंधन आहे जामीनावर, तर तो मिळणं हा अतिशय महत्वाचं होतं. आणि एक महत्वाचा टप्पा म्हणजे असं मी म्हणेन की 90% जो आहे तो टप्पा पार झालेला आहे बाहेर येण्याचा, आणि आता फक्त 10% आहे तो सीबीआयचा जर नसेल त्याच्यामध्ये तर तो होऊन जाईल. 100 कोटींच्या वसुलीचा आरोप असलेल्या देशमुख यांनी ईडीने अटक केली होती. नोव्हेंबर 2021 पासून जवळपास 11 महिने अनिल देशमुख तुरुंगात आहेत. आता त्यांचा जामीन मंजूर करण्यात आलाय. 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय. तर न्यायालयाने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिल्यानंतर सीबीआयनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता, त्यामुळे या गुन्ह्यातही त्यांना जामीन मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद.